मित्रांनो, तुम्ही जर विचारलं संदीप भाऊला की संदीप भाऊ उद्या बैठक होणार आहे की नाही, तर संदीप भाऊ एकदम गोड आवाजामध्ये तुम्हाला सांगतील की उद्या बैठक होणार नाही. धोका गुलीगत धोका. एसटी कर्मचाऱ्यांनो, हे लक्षात घ्या, जर बैठक 20 तारखेला व्हायची असती तर 2 दिवस अगोदर महाराष्ट्र शासनाकडून एक पत्र आलं असतं. त्यामध्ये उल्लेख केला असता की बैठक कोठे होणार आहे आणि बैठकीची वेळ काय आहे आणि बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहेत. परंतु आज 19 तारीख आहे, तरी देखील महाराष्ट्र शासनाकडून पत्र आलं नाही, म्हणजेच उद्या बैठक होणार नाही. आणि हा पत्र आलं नाही म्हणता येत नाही, पत्र आलंय पण ते पत्र थोडं वेगळं आलंय. 2023 मध्ये जे 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती, त्या समितीमध्ये थोडाफार बदल करण्यात आलाय. हे पत्र शुद्धीकरणाचं पत्र म्हणून आलंय. हे सगळं चालू असताना कृती समितीची आपापसात एक बैठक चालू होती. या बैठकीमध्ये काय विचार विनिमय करण्यात आला हे अजूनपर्यंत सांगण्यात आलेलं नाही. परंतु असं वाटते की यांच्या बैठकीमुळे महाराष्ट्र शासनाने एक शुद्धीकरण पत्रक काढून कृती समितीच्या नेत्यांना शांत केलंय. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्हाला आठवत असेल संदीप भाऊ मुख्यमंत्र्यांसोबत घडलेल्या बैठकीमध्ये काय काय विचार विनिमय झाले हे सांगत असताना असे बोलले होते की येत्या 8 दिवसातच हायकमांड समितीचा अहवाल सादर होणार आणि त्या अहवालावर 20 तारखेच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री निर्णय घेणार असं ते बोलले होते. परंतु एसटी कर्मचाऱ्यांनो, उद्या 20 तारीख आहे, तरी देखील समितीचा अहवाल आलाच नाही, परंतु समितीमध्ये शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे असं पत्र आलेलं आहे. हे बघा, आमचं म्हणणं काहीच नाही, जो निर्णय घ्यायला एकच बैठक पुरेशी आहे, परंतु त्या निर्णयासाठी पत्रकावर पत्रके, समितीवर समित्या स्थापन करून एसटी कर्मचाऱ्यांना फक्त पत्र वाचूनच खुश व्हायला लावणार का? मित्रांनो, एसटी महामंडळाचा इतिहास असा देखील आहे की ज्या ज्या परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ दिलेली नाही त्या त्या परिवहन मंत्र्याला पुन्हा मंत्रीपद मिळालेलं नाही, हे एसटीचा इतिहास आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा तळतळाट कोणी लावून घेऊ नये, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे. उद्या बैठक घेतली काय किंवा न घेतली काय, काही सुद्धा फरक पडणार नाही. परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांकडून एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ लवकरात लवकर मिळो एवढीच सर्व एसटी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या एका लाईक मुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आपल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा समजेल, कारण जेवढा व्हिडिओला लाईक मिळतो तेवढा व्हिडिओ व्हायरल होत असतो. आणि हा, तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. गेल्या 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच एसटी फायद्यात. जुलै महिन्यात एसटीच्या 31 विभागांपैकी 18 विभाग नफ्यात. आशा आहे की या नफ्याचा एसटी कर्मचाऱ्यांना देखील फायदा होईल.